नमस्कार मित्रांनो, शिक्षक पदभरती राज्यामध्ये मित्रांनो सुरू आहे आणि भावी शिक्षकांना सध्या मित्रांनो आस लागलेली आहे, ती म्हणजे निवड यादीची। पोर्टलवरती मेरिट लिस्ट कधी येणार आहे त्याच्या संदर्भात मित्रांनो शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक डिपार्टमेंटनं जारी केलेलं आहे। काय म्हटलेलं आहे मित्रांनो या पोर्टलमध्ये जाणून घेऊया। या प्रसिद्धी पत्रक मध्ये पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकातून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सर्वकष विचार करण्यात आला आहे। तर त्यांना जे काही तुम्ही निवेदन दिलं आहे, सूचना दिलेली आहे, विविध घटकातून त्यांनी सर्व सूचनांचा जो आहे विचार केला आहे। योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो ज्या काही तुम्ही सूचना दिल्या होत्या आणि जे काही शासनाचे नियम आहे त्याच्यानुसार ज्या काही सूचना होत्या त्यांची त्यांनी दखल घेतलेली आहे आणि कार्यवाही सुद्धा पूर्ण झालेली आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे। नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। तर आता मित्रांनो नियुक्तीसाठी जी आहे मित्रांनो गुणवत्ता यादी हे लावणार आहे आणि त्यासाठी त्यांनी डेट दिलेली नाही आहे, परंतु म्हटलेलं आहे लवकरच। लवकरच म्हणजे किती दिवस असं इथे नमूद नाही केलेलं आहे, तरी तुम्ही पकडू शकता मित्रांनो 2-3 दिवस किंवा 8 दिवस मॅक्स मध्ये हे जे आहे जाहीर करतील। शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे। तर तुमची मित्रांनो ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस होईल तिथे तुम्हाला सर्व मूळ कागदपत्र ओरिजिनल जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे आणि प्रमाणपत्र आहेत तिथे पडताळण्यात येतील। त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकरणांना सूचना देण्यात येत आहे। त्यामध्ये यांनी या प्रसिद्ध मध्ये म्हटलेलं आहे की जे काही नियुक्ती प्राधिकरण आहे म्हणजे जे काही शाळा आहे त्यांना त्यांनी इथे सूचित केलेलं आहे। स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यता धारकांनी नियुक्ती प्राधिकरणांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यायची आहे। तर तुम्हाला जे की नियुक्ती प्राधिकरण आहे त्यांना तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला उपलब्ध करून द्यायचे आहे। ती सर्व कागदपत्रे तुम्हाला तातडीने तयार ठेवायची आहे। कुठली कुठली तुम्हाला कागदपत्र लागणार आहे हे त्यांनी 1/9/2023 सूचनेमध्ये त्यांनी पोर्टलवर दिलेला आहे। 1/9/2023 जी सूचना आहे त्याचं तुम्हाला अवलंबन करायचं आहे। तर मित्रांनो हे महत्वाचं जे आहे प्रसिद्धी पत्रक आहे आणि लवकरच येत्या 2-3 दिवसांमध्ये किंवा जास्तीत जास्त 8-1 दिवसांमध्ये तुमची जी आहे मित्रांनो मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्ट नुसार मग तुम्हाला जे की मग शाळा मिळेल त्याची लिस्ट नंतर लागेल, आधी तुमची इथे मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल। तरी सर्व अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल आयकनला सुद्धा क्लिक करून ठेवा। धन्यवाद।